हे बघा, आज मी कणकवलीचा मंगळवारचा बाजार होता आणि त्या बाजारातनं मी हे सरकूल घेऊन आले. हे बघा, ह्या सरकुलामध्ये आपण म्हणजे माशाची आमटी किंवा चिकन आपण करू शकतो. तर आता हे ना सरकूल पण वळसवायचं असतं, म्हणजे ही ते लोक भाजतात हे भट्टीमध्ये घालून. तरी पण आपण घरी आल्यानंतर काय करायचं, ते स्वच्छ धुवायचं हे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चुलीवर ठेवायचं असतं. पण ते चूल नाही आहे म्हणून मी गॅसवर काय करणार आहे, पाणी घालून ते तापत ठेवणार आहे. आणि पाणी तापलेलं की ओतून टाकायचं आणि मग ते आपण त्याला तेल घालून ते वापरायला सुरुवात करतात. ला काय जास्त काय त्रास नाही आहे. थोडंसं पाणी घालून मी काय करते, आधी धुवून टाकते आणि पाणी घालून तुम्हाला गॅसवरती धुतलं आणि पाणी ठेवलं आहे. आणि गॅसवर मी चांगलं पाणी उकळेपर्यंत ह्याला गरम करणार आहे. सरपूल फुल गॅस ठेवला आहे आणि पाणी उकळेपर्यंत हे आपण गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये मी अर्धं सरकूल भरून पाणी ठेवलं होतं. किती पाणी आटलं आहे ते बघा, संपूर्ण पाणी ना त्या मी शोषून घेतलं आहे आणि चांगलं उकळलेलं आहे. आता गॅस बंद करते. आणि पूर्वी अशी पद्धत होती की हे भांडं ना सरकूल मातीचं कुठचंही भांडं टिकायला पाहिजे म्हणून काय करायचे, पाणी असं उकळवायचं आणि ते दगडं ओतायचं. म्हणजे दगड कसा एकदम ठणठणीत असो, हे होत नाही फुटत नाही, तसं हे भांडं काहीतरी टिकेल ह्याच्यासाठी. तर आता कुठे दगड हे बघा, तर हे चांगलं ह्याच्यातच मुरून दे. मुरलं की नंतर म्हणजे ओतून टाकायचं. आणि जेव्हा आपल्याला काय ह्याच्यामध्ये करायचं असेल, माशाची आमटी किंवा ह्याच्यामध्ये फोडणीला देऊन डाळ बीळसुद्धा म्हणजे एक वेगळी चव येते त्यामध्ये ना, तर तेव्हा काय करायचं, सरकूल गरम करून घ्यायचं चांगलं आणि जरासं तेल टाकायचं आणि तेल संपूर्ण कडेने संपूर्ण लावायचं. म्हणजे त्यातमध्ये काय होणार, पाणी आहे ना हे म्हणजे भांड्यातलं शोषून घेणार नाही म्हणून तेल जास्त तेल संपूर्ण असं असं करून संपूर्ण तेल लावून घ्यायचं आणि नंतर फोडणी टाकायची. त्या जेव्हा काही करेन ना त्या तुम्हाला नक्की दाखवेन कसं करायचं ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आईने आपल्याला सोरकूल कसं वळसवायचं हे दाखवलेलं आहे. याआधी आम्ही तुम्हाला भिड्याचा तवा कसा वळसवायचा याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तेव्हा तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्हाला कधी सोरकूल मिळालं तर अशा प्रकारे ते नक्की वळसावा. आणि यामध्ये विविध प्रकारचे ज्या रेसिपी आहेत त्या पण तुम्हाला या चॅनलवर पुढे नक्की बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.